नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सगळ्यांचा आवडता असा धडा शिकणार आहोत. त्या धड्याचं नाव काय आहे? तो आहे डान्स, म्हणजे नृत्य. तुम्हाला सगळ्यांना आवडतं की नाही डान्स करायला? हा पाठ आपण शिकणार आहोत. या पाठाचे आपण 3 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे आपल्याला विविध हस्तमुद्रा कळतील, नंतर आपल्याला महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध सांस्कृतिक जे नृत्य आहेत त्याची माहिती होईल, आणि नंतर आपण शेवटच्या भागामध्ये हे पाहणार आहोत विद्यार्थ्यांना विविध गाण्यावर ऍक्शन करता येईल, हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. पाठाची उद्दिष्ट सुद्धा आपण 3 विभागामध्ये विभागलेली आहेत. ती कोणती? नॉलेज, स्किल अँड व्हॅल्यू. नॉलेज मध्ये विद्यार्थी काय काय शिकतील? विद्यार्थी विविध हस्तमुद्रा शिकतील, तसेच विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक नृत्य हे कळतील, आणि विद्यार्थ्यांना ऍक्शन सॉन्ग्स म्हणजे एखाद्या गाण्यावर कृती कशी करायची ते कळेल. आता विद्यार्थ्यांमध्ये स्किल कोणता डेव्हलप होईल? विद्यार्थ्यांमध्ये कोऑर्डिनेशन स्किल डेव्हलप होईल, आणि विद्यार्थ्यांमध्ये एखादं जे नृत्य आहे, एखादं जे गाणं आहे ते कसं मेमराइज करायचं, कसं स्मरण ठेवायचं, हे स्किल विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल. आता व्हॅल्यू म्हणजे मूल्य कोणते विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतील? विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीविषयी प्रेम निर्माण होईल, तसेच त्यांना त्याविषयी आदर सुद्धा निर्माण होईल. हा पाठ जो आहे तो आपण NEP 2020 नुसार एका विकास क्षेत्राखाली पाहणार आहोत. तो ते विकास क्षेत्र म्हणजे अस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट. आणि हा धडा जो आहे तो आपण थीम बेस्ड अप्रोच या दृष्टिकोनाखाली शिकवणार आहोत. चला पाहूयात हा पाठ. धन्यवाद.